हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील। आज मी घेऊन आले अशीच एक रेसिपी, जी आहे की उपवासासाठी चालणारी साबुदाण्याची खीर। ही साबुदाणा खीर सोप्या पद्धतीने आणि चविष्ट कशी बनवायची ते मी आज इथे तुम्हाला सांगणार आहे। चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। त्यासाठी इथे मी एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। हा मी पाण्यामध्ये भिजवला आहे, तुम्ही दुधामध्येही भिजवू शकता। हा 2 तास भिजत घातलेला आहे। दूध वापरलेलं आहे, थोडंसं केशर मी दुधामध्ये भिजत घातलेलं आहे आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। त्यापैकी हे घेतलेले आहेत बेदाणे, बदाम हे मी उभे काप करून घेतलेले आहेत, काजू आणि घेतलेलं आहे पिस्ता। हे तुम्ही तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता। त्यासाठी इथे मी इलायची पावडर वापरलेली आहे, साखर घेतलेली आहे। इथे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे, त्या पॅनमध्ये आता आपण दूध ॲड करणार आहोत। हे फुल फॅट क्रीमी दूध वापरलेलं आहे, तुम्ही म्हशीचं दूध म्हणू शकता याला। इथे मी 3 वाटी दूध वापरलेलं आहे। मंद आचेवरती हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचे आणि दूध बॉईल करायला ठेवल्यानंतर मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्याची साय येणार नाही वरती आणि हे दूध नीट उकळलं जाईल अशा पद्धतीने। आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत साबुदाणा। हा भिजत घातलेला साबुदाणा हा कमीत कमी 2 तास आपल्याला पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजत घालायचा आहे। साबुदाणा घातल्यानंतर हे जे दुधाचं मिश्रण आहे ते आपल्याला नीट ढवळून घ्यायचं आहे, कारण काही काही वेळेस काय होतं, ह्या साबुदाणा टाकल्यानंतर हे दूध जे आहे ते फुटलं जातं, फाटलं जातं। मणुके किंवा बेदाणे हे आपण स्टार्टिंगलाच ॲड करणार आहोत, जेणेकरून ते बॉईल होऊन नीट असे फुगतील आणि सॉफ्ट बनतील। ही खीर आपल्याला तोपर्यंत शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत हा साबुदाणा ट्रान्सपरंट होत नाही आणि हाताने मॅश केला जात नाही तोपर्यंत। आणि ह्याची आपल्याला कन्सिस्टन्सी थोडीशी थिक ठेवायची आहे। आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत साखर। तुम्हाला चवीनुसार साखर तुम्ही ॲड करायची आहे। जर तुम्हाला जास्त प्रमाणात गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर ॲड करा, कमी प्रमाणात आवडत असेल तर थोडीशी साखर ॲड करून घेऊ शकता। साखरही ॲड केल्यानंतर हे नीट ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर नीट मिक्स झाली पाहिजे आणि नीट विरघळली पाहिजे आणि साबुदाणाही नीट फुलला पाहिजे। बघू शकता उकळी मस्त येते। इथे साखरेच्या ऐवजी तुम्ही खजूरची पेस्टही वापरू शकता, त्यानेही खिरीला खूप छान अशी टेस्ट येते। चला तर चेक करूयात आपली खीर शिजली आहे की नाही। साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे, तुम्ही बघू शकताय, दिसतोय, आणि तो हाताने मॅशही केला जातोय अशा पद्धतीने। हलवून घेऊयात। आता राहिलेले ड्रायफ्रूट्स ॲड करूयात, जसं की पिस्ता, बदाम आणि काजू। हे ॲड केल्यानंतर हे नीट मिक्स करून घेऊयात। त्याचा क्रंचीनेस जास्त आपल्याला कमी नाही करायचा आहे आणि ही खीर 3/4 एवढी बनली पाहिजे, म्हणजे एवढी थिकनेस त्याला आली पाहिजे। अशा पद्धतीने ते बॉईल करून घ्यायचे, ती शिजवून घ्यायचे। नंतर ॲड करूयात इलायची पावडर। ही मी लास्टला ॲड करते, कारण याचा जो स्मेल आहे किंवा याचा एक प्रकारचा सुगंध आहे तो राहिला पाहिजे म्हणून। आणि नंतर ॲड करूयात हे केशर भिजत घातलेलं दूध। या केशर भिजत घातलेल्या दुधाने काय होईल, खिरीला एक मस्त असा पिवळसर किंवा बदामी असा कलर येईल आणि ही खीर दिसायलाही तेवढीच ॲट्रॅक्टिव्ह वाटेल। ही खीर बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकताय, एकदम अशी थिक अशी खीर बनलेली आहे। ही खीर तुम्ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात बनवू शकता, म्हणजे वारंवार बनवू शकता, कारण उन्हाळ्यात उष्णता खूप असते आणि शरीराला थंड ठेवण्यासाठी ही खीर उपयुक्त ठरते। ह्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स आपण वापरलेले आहेत ते शरीरासाठी एकदम उपयुक्त आणि पौष्टिक असे इन्ग्रेडियंट्स आहेत, त्यामुळं ही खीर तुम्ही आवडीने खाल आणि मुलं तर ही खीर नक्कीच आवडीने खातील। तर फ्रेंड्स, ही खीर या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला सांगायला विसरू नका।
ही खीर दिसायलाच एवढी सुंदर दिसते तर खायलाही तेवढीच अप्रतिम झालेली असणार आहे। वरून गार्निशिंगसाठी मी हे काही ड्रायफ्रूट्स टाकते। जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत नसतील तर तुम्ही फक्त साखर, दूध, इलायची पावडर आणि साबुदाणा यापासूनही ही खीर बनवू शकता। इलायची आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुंठ वापरू शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील। आणि व्हिडिओसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे मी व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत, तोपर्यंत।